कोणत्या रहस्यमय गोष्टीमुळे गुरुचरित्र वाचण्यासाठी नेहमी अडचणी येतात व काय उपाय करावेत? एक, प्रखर पितृदोष असल्यास वाचण्या अगोदर नेहमी सुतक पडणे, काहीतरी अडचण येणे असे घडते. दोन, ज्या घरात वास्तुदोष आहे अशा घरातील लोकांना तर घरात काहीच करावे वाटत नाही, मग गुरुचरित्र तर मोठे आव्हान आहे. तीन, घरात दुःखाचा डोंगर जरी असला तरी मी रोज केंद्रात जातो याचा अहंकार मला, मग मला काय गरज आहे, मला सगळे समजते, मी जुना सेवेकरी आहे, मी केंद्राचे सगळे काम करतो, पण वैयक्तिक स्वतःचे प्रारंभ कुंडली बदलण्यासाठी सेवा लागते याचा विसर पडतो. चार, आमच्याकडे भरपूर पैसा आहे, आता मजा करून घेऊ, अध्यात्म बघू उतरवयात असा पोकळ गुमान असणे. पाच, खूप जास्त दुःख व प्रापंचिक त्रासाने नैराश्येने व सेवा करण्यात मन न लागले. सहा, एकाच घरात अध्यात्म या विषयाबद्दल वेगळे मत असणे. सात, इतरांनी गुरुचरित्र अवघड आहे, नियम खूप कडक आहे, खूप अवघड मराठी शब्द आहे अशी भीती घालून देणे. उपाय, वरील सर्व प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी दुनिया इकडे तिकडे झाली तरी निश्चय करून या, वेळेस केंद्रात होणाऱ्या सामुदायिक गुरुचरित्र वाचण्यास मी बसणारच हे ठरविणे. श्री स्वामी समर्थ गुरुमावली. टीप, ही पोस्ट कॉपी पेस्ट आहे, गुरुचरित्राबद्दल माहिती सगळ्यांना कळावी केवळ हाच उद्देश आहे माझा. धन्यवाद.